गुड आफ्टरनून स्टूडेंट, टुडे वी आर डूइंग एक्सरसाइज 2.1 नाइन्थ सम्स। 2.1 नाइन्थ सम्स। इन फिगर एम इज द मिड पॉइंट, एम इज द मिड पॉइंट ऑन साइड क्यू आर। बघा वरचा क्वेश्चन थोडा सा तुम्हाला दिसत नसेल तर इकडे सांगतो, इकडे डायग्राम मध्ये बघा। इन फिगर एम इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर, एंगल पी आर क्यू किती डिग्री आहे, 90 डिग्री सांगितलंय। प्रूव दॅट पी क्यू स्क्वायर इज इक्वल टू पी एम स्क्वायर मायनस 3 PR, हा तुम्हाला प्रूफ करायचा, तुम्हाला हा प्रूफ करायचा। परत एकदा सांगतो, लक्ष द्या, क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, एम काय आहे, मिड पॉइंट आहे क्यू आर चा, क्यू आर चा एम मिड पॉइंट आहे, ठीक आहे। आणि त्यामध्ये पी आर क्यू हा जे ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण 90 डिग्री ते इकडं, इकडे 90 डिग्री आहे। प्रूफ दॅट पी क्यू स्क्वायर इज इक्वल टू 4 PM² मायनस 3 PR² हे प्रूफ करायचं आहे। फर्स्ट पहिले आपण काय घेणार, इन ट्रायंगल पी आर क्यू, दिसतंय ट्रायंगल पी आर क्यू, इन ट्रायंगल पी आर क्यू मेजर ऑफ अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री, है ना, आर वर 90 डिग्री है ना। हाँ, तर पी क्यू हा तुमचा काय झाला, हायपोटेन्यूस, पी क्यू तुमचा हायपोटेन्यूस है ना। आता बघा पी आर क्यू मध्ये आर राइट अँगल ट्रायंगल मध्ये पी क्यू तुमचा हायपोटेन्यूस, पी क्यू स्क्वायर इज इक्वल टू पी आर स्क्वायर प्लस आर क्यू स्क्वायर, आर क्यू स्क्वायर बाय यूजिंग पायथागोरस थेरम, बाय यूजिंग पायथागोरस थेरम, ठीक आहे। समजले इथपर्यंत, पहिलं ट्रायंगल कुठला घेतला आपण, पी आर क्यू, पी आर क्यू, तर त्यामध्ये आर किती डिग्री आहे, 90 डिग्री आहे, आणि पी क्यू स्क्वायर इज इक्वल टू पी आर स्क्वायर प्लस आर क्यू स्क्वायर, इथपर्यंत समजलं। ह्याला नेम करा 1, ह्याला नेम काय करतो मी 1। दुसरं आता सेकंडमध्ये काय आहे, इन ट्रायंगल पी आर एम, दिसतं का हे ट्रायंगल, बघा पी आर एम दिसतं, हे छोटं ट्रायंगल, छोटं ट्रायंगल बघा, पहिलं कुठलं घेतलं आपण, पी आर क्यू हा मोठा ट्रायंगल घेतलं, आता छोटं ट्रायंगल काय, पी आर एम दिसतंय, पी आर एम हा छोटा ट्रायंगल, इन ट्रायंगल पी आर एम मेजर ऑफ अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री, त्याच्यावर पण 90 डिग्री आहे ना, आर वरच 90 डिग्री आहे, बघा पी आर एम मध्ये पण आर मध्येच 90 डिग्री आहे। आता इकडे हायपोटेन्यूस काय झाला, पी एम, इकडे हायपोटेन्यूस काय तुमचा, पी एम, पी एम स्क्वायर इज इक्वल टू पी आर स्क्वायर प्लस आर एम स्क्वायर बाय यूजिंग पायथागोरस थेरम, बाय यूजिंग पायथागोरस थेरम, हे आला तुमचा सेकंड पॉइंट, ह्याला काय म्हणणार आपण, सेकंड पॉइंट। समजलं, परत एकदा एक्सप्लेन करू दोन्ही ट्रायंगल, पहिलं कुठला ट्रायंगल घेतला आपण मोठावाला, पी आर क्यू, बघा पी आर क्यू हा तुमचा मोठा ट्रायंगल, त्यामध्ये राईट अँगल कशावर आहे, आर वर आहे, हा काय झाला तुमचा, हायपोटेन्यूस झाला पी क्यू, मोठ्या ट्रायंगलमध्ये पी क्यू तुमचा हायपोटेन्यूस, पी क्यू स्क्वायर इज इक्वल टू पी आर स्क्वायर प्लस आर क्यू स्क्वायर बाय यूजिंग पायथागोरस थेरम, हा पहिला पॉइंट। दुसरा ट्रायंगल काय घेतलं आपण, पी आर एम, दुसरं ट्रायंगल काय घेतलं आपण, पी आर एम, आर वरच 90 डिग्री आहे, तर हा काय झाला, हायपोटेन्यूस, तर पी एम हा तुमचा हायपोटेन्यूस, पी एम स्क्वायर इज इक्वल टू पी आर स्क्वायर प्लस आर एम स्क्वायर बाय यूजिंग पायथागोरस थेरम, हे फर्स्ट आणि हे सेकंड। समजले इथपर्यंत, लिहून घ्या त्यापर्यंत, पहिले बघून घ्या सगळं।
ठीक है, समजलं? ठीक आहे. आता इकडे बघा, आर एम दिसते का? आर एम हे लाईन मध्ये आर एम इज इक्वल टू हाफ ऑफ आर क्यू. आर एम हा अर्धा आहे आर क्यूचा. जर आर क्यू 10 असणार, किती असणार? 10. सपोज आर क्यू 10 असणार तर आर एम किती असणार? 5. तर आपण इकडे काय काय दाखवलंय, आर एम हे अर्धा आहे आर क्यूचा. आर एम हा अर्धा आहे आर क्यूचा. आर एम इज इक्वल टू हाफ ऑफ आर क्यू. वाय? एम इज द मिड पॉइंट. एम इज द मिड पॉइंट. एम इज द मिड पॉइंट. एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड आर क्यू. आर क्यूचा एम काय? मिड पॉइंट आहे. समजले मित्रांनो? परत एकदा एक्सप्लेन करतो, हे सगळं लक्ष द्या. हे बघा व्यवस्थित, हे समजलं, हे समजलं आणि हे समजलं का आहे. तीन पॉईंट आहे. 1, 2 थर्ड पॉईंट. याला नेम काय करतो मी? थर्ड पॉईंट. याला नेम केलं मी थर्ड पॉईंट. ठीक आहे. आता हे जे दिसते तुम्हाला सेकंड पॉईंट, मी इकडे घेतो बघा. सेकंड पॉईंट पी एम स्क्वायर दिसतं का बघा? हे लाईन पी एम स्क्वायर इज इक्वल टू पी आर स्क्वायर प्लस आर एम स्क्वायर दिसतं का? हा लाईन सेकंडवाला लाईन मी इकडं लिहिलं. सेकंडवाला लाईन मी इकडं लिहिलं आहे. समजलं इथपर्यंत? हे लाईन पूर्ण आलं माहीत पडलं. हा लाईन इकडं लिहिलं आहे. आता पी एम मला माहीत नाही, ॲज इट इज. पी आर माझा ॲज इट इज. आर एम, आर एम इज इक्वल टू हाफ ऑफ आर क्यू. त्याची जागा का लिहिणार? हाफ ऑफ आर क्यू. आर एम इज इक्वल टू हाफ ऑफ आर क्यू लिहिणार. इकडं आर एमची जागा का लिहिणार? हाफ इंटू आर क्यू होल रेस टू स्क्वायर. समजलं कसं आहे? बघा परत एकदा एक्सप्लेन करतोय, कन्फ्युजन नको. पहिल्या सर्वात पहिलं काय घ्यायचं आपल्याला? ट्रायंगल पी आर क्यू. हा मोठा ट्रायंगल आहे, हा 90 degree आहे. तर हा हायपोटेन्यूज झाला. पी क्यू स्क्वायर इज इक्वल टू पी आर स्क्वायर प्लस आर क्यू स्क्वायर बाय युझिंग पायथागोरस थेरम. हा पहिला लाईन. दुसऱ्या लाईनमध्ये काय घेतलं मी? पी आर एम हा ट्रायंगल दिसतं का? पी आर एम हा ट्रायंगल 90 degree ह्याच्यावरच आहे. 90 degree ह्याच्यावरती हे का झालं मग? हायपोटेन्यूज झाला. पी एम स्क्वायर इज इक्वल टू पी आर स्क्वायर प्लस आर एम स्क्वायर बाय युझिंग पायथागोरस थेरम. हे दोन समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर आपण कुठं आलं? खाली खालच्या लाईनला. आर एम इज इक्वल टू हाफ ऑफ आर क्यू. काय दाखवलं मी? आर एम जे अर्धा आहे आर क्यूचा, अर्धा आर एम आहे. आर क्यूचा अर्धा आर एम आहे. हे थर्ड पॉईंट आहे. थर्ड पॉईंट वाय? एम इज द मिड पॉईंट ऑफ साईड आर क्यू. समजले इथपर्यंत थर्ड पॉईंट. चौथा पॉईंटमध्ये काय दाखवलं मी? फोर्थ पॉईंटमध्ये. हा फोर्थ पॉईंटमध्ये काय दाखवलं मी? की हे जे लाईन आहे सेकंड लाईन, सेकंडवाला जे पॉईंट होता, हे पॉईंटच लिहिलं इकडं मी. हे जे आहे ना पी एम स्क्वायर इज इक्वल टू पी आर स्क्वायर प्लस आर एम स्क्वायर, हेच लिहिलं इकडं. ठीक आहे. आता हे इकडं लिहिल्यानंतर पी एम माझा ॲज इट इज आला, आर क्यू माझा, पी आर माझा ॲज इट इज आला, स्क्वायर स्क्वायर जसं ॲज इट इज, प्लस साईन ॲज इट इज. आर एम, आर एमच्या जाग्यावर मी हा लिहिले पूर्ण. दिसतं का? आर एमच्या जाग्यावर मला हा लिहायचं आहे. आर एमच्या जाग्यावर मी काय लिहिलं? 1/2 मल्टीप्लाय बाय आर क्यू आणि माझा स्क्वायर ॲज इट इज त्याच्यावर. समजलं इथपर्यंत? माहीत पडलं कसं आलं ते म्हणून? ठीक आहे. आता पुढं आपण काय करणार आहे? स्क्वेअर काढणार आहे त्याचे. स्क्वेअर काढणार आहे. ठीक आहे. मी हे रब करतो आता. सेकंड पॉईंट मी रब करतोय. बघा हे राहू दस ॲज इट इज. ठीक आहे. इकडं करतो मी, इकडचा लाईन इकडं घेतोय. पी एम स्क्वायर इज इक्वल टू पी आर स्क्वायर प्लस 1/4
आर क्यू स्क्वायर का वन अपॉन फोर आला, वन अपॉन फोर का आला, वन अपॉन फोर कुठून आला, वन एज इट इज, ह्याला स्क्वायर काढलं बघा, हे ब्रॅकेट पूर्ण ब्रॅकेट आहे, स्क्वायर काढलं, टू टू जा फोर, समजलं आता, वन वन जा वन, टू टू जा फोर, कारण आपल्याला स्क्वायर काढायचं होतं, ते वन अपॉन फोर आलं, समजलं कसं आलं वन अपॉन फोर का नाही, ठीक आहे. आता इकडे काय करणार आपण, एलसीएम, एलसीएम म्हणजे माझे पी एम स्क्वायर इज इक्वल टू पी आर स्क्वायर प्लस आर क्यू स्क्वायर. बघा इकडे नंबर नाही म्हणजे, इकडे नंबर नाही म्हणजे काय, वन, इकडे नंबर नाही काय म्हणजे वन, खालचा नंबर सेम करून घेतो आपण, फोर इकडं पण फोर, माहिती आहे ना, आणि तेच फोर वरती जातं, आणि तेच फोर इकडं वरती जाणार, तर इकडं काय येणार, फोर इंटू पी एम, फोर पी एम स्क्वायर, समजतं नाही समजलं, इकडं बघा परत इकडं करून दाखवतो एक लाईन, परत एक लाईन वाढवतो आहे, कारण तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट आहे, हा फोर कुठून आला, इकडं खाली काय आहे, वन अपॉन फोर, हे बघा वन अपॉन फोर आहे, बरोबर का, हे ॲज इट इज लिहिलं, इकडं इकडं नंबर नाही आहे म्हणजे काय असणार, इकडं वन, इकडं नंबर नाही म्हणजे काय असणार, इकडं वन, खालचा नंबर सेम करायचा, फोर मल्टिप्लाय बाय वन, वन मल्टिप्लाय बाय फोर, वन मल्टिप्लाय बाय फोर, हा फोर वरती जाणार, हा फोर वरती जाणार, आणि हा वन वरती जाणार, समजलं आता, माहीत पडलं, एलसीएम आपण कसं एलसीएम करतो तसं. फोर इंटू पी एम, फोर पी एम स्क्वायर, फोर इंटू पी एम, फोर पी एम स्क्वायर, फोर पी एम स्क्वायर, फोर इंटू पी एम, फोर पी एम स्क्वायर इज इक्वल टू फोर इंटू पी आर, फोर पी आर स्क्वायर प्लस आर क्यू स्क्वायर, प्लस आर क्यू स्क्वायर, समजलं कसं झालं, फोर इंटू पी एम, ब्रॅकेटमध्ये नाही घेतलं चालेल, लिहिलं ब्रॅकेट रिमूव्ह करून टाका, समजलं कसं झालं, बघा परत एकदा एक्सप्लेन करतो, लक्ष द्या, हा तुमचा पी एम स्क्वायर इज इक्वल टू पी आर स्क्वायर प्लस वन अपॉन फोर आर क्यू स्क्वायर आला होता, बरोबर. आपण काय केलं, ॲज इट इज लिहिलं, हे बघ फोर इकडे वन मल्टिप्लाय बाय फोर, इकडे नंबर नाही म्हणजे काय असतं वन, आपण काय टाकतो एलसीएम सेम करून घेतो, वन फोर जा फोर, वन फोर जा फोर, फोर वन जा फोर, तेच वन इकडे वरती गेला, हा फोर वरती इकडे गेला, आणि हा फोर इकडे वरती गेला, फोर इंटू पी एम स्क्वायर, फोर पी एम स्क्वायर, फोर इंटू पी आर स्क्वायर, पी आर, फोर पी आर प्लस माझा ॲज इट इज वन इंटू आर क्यू, आर क्यू स्क्वायर. आता तरी समजलं कसं आलं म्हणून, इकडं कन्फ्यूज व्हायचं नाही, लिहून घ्या, ठीक आहे. आता फोर पी एम स्क्वायर इज इक्वल टू, हे बघा हे दिसतंय पी आर, हे किती आहे, चार पी आर आहे, चार, बघा कसं इकडं दाखवतो, पी आर, पी आर, पी आर, पी आर, बघा एक दोन तीन चार, चार पी आर आहे, बरोबर. आपण काय करतोय, हा तीन पी आर एकत्र घेतो, फक्त तीन, तीन पी आर स्क्वायर प्लस ब्रॅकेट पी आर प्लस आर क्यू, काय केलं समजलं का, काय केलं समजलं, हे बघा चार पी आर स्क्वायर आहे आपला, एक दोन तीन चार, हे बघा परत सांगतो, हे चार पी आर आहे, हे पी आर किती आहे, चार आहे, एक दोन तीन चार, चारमधून तीन मी इकडं लिहिलं, उरला काय, एक पी आर उरला आपला, एक पी आरला इकडं टाकलं, समजलं, हा तीन आणि एक चार, तीन आणि एक चार, आणि हा आर क्यू माझा ॲज इट इज,
आ लक्षात समजलं का सारे हे चार पी आर चा चार पी आर लिहिलं फक्त मी तीन इकडे घेतलं एक माझा पी आर इकडे आला पी आर स्क्वेअर म्हणजे ते ब्रॅकेटमध्ये घेतलं इकडं इकडं होल रेस टू ब्रॅकेट नाहीतर असं लिहिलं तरी चालतं आणि ब्रॅकेट काढायला लागेल म्हणजे स्क्वेअर इकडचं काढायला लागेल त्यापेक्षा मी असं लिहिलं ठीक आहे आता 4 PM² इज इक्वल टू 3 PR² ॲज इट इज हा हे सगळं ॲज इट इज झाला PR² + RQ² हे बघा PR² + RQ² माहिती ना फर्स्ट पॉईंट आपला PR² + RQ² त्या जाग्यावर मला काय लिहिणार मी PQ का PR² + RQ² इज इक्वल टू PQ म्हणजे ह्याच्या जाग्यावर मला काय लिहायला लागेल PQ² समजलं आता कसा हे PR² + RQ च्या जाग्यावर मला काय लिहिणार PQ कारण PQ² इज इक्वल टू PR + RQ असं सांगितलं फर्स्ट पॉईंटमध्ये फ्रॉम वन जे पॉईंट म्हणून मी रब केलं नव्हतं फर्स्ट पॉईंट का रब केलं असं तुम्हाला माहीत नाही पडलं असता PR + RQ च्या जाग्यावर मला काय लिहायचं PQ ओके लिहून घ्या व्यवस्थित आता PM 4 PM² इज इक्वल टू हे दिसतंय हे इकडं आणलं तर का होईल मायनस हे इकडं आणलं तर का होईल मायनस 3 PR² इज इक्वल टू PQ² इज इक्वल टू PQ² आपला काय प्रूफ करायचं तेच PQ इज इक्वल टू 4 PM² मायनस 3 PR तेच आहे ना सेम ते झालं ना तर इकडं लेफ्ट राईटला करून टाकू संपला विषय PQ² इज इक्वल टू 4 PM² मायनस 3 PR² बघा हा ॲज इट इज आणि हा ॲज इट इज ओके तुम्हाला आन्सर भेटलेला आहे परत एकदा एक्सप्लेन करू इकडून एक्सप्लेन करतो परत एकदा इकडून लक्ष द्या थोडंसं हे बघा PM² इज इक्वल टू PR² + 1/4 RQ² आता हा माझा ॲज इट इज हा माझा ॲज इट इज लिहिलं इकडं खाली काय नंबर आहे 4 तर मला इकडं नंबर नाही आहे तर इकडं काय भेटणार मला 1 1 असणार तर इकडं 4 × 1 1 × 4 1 × 4 हे 4 वरती हा 4 वरती हा 1 वरती ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर मला काय आला 4 PM² ह्याला जर मल्टिप्लाय केलं मला काय आला 4 PR ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर मला काय आला RQ² ठीक आहे खालचा 4 गेलेला आहे कारण खालचा 4 व्हॅल्यू नाही नसतं आता हे बघा हे खालचा जे 4 आहे ते गेला आता ठीक आहे आता हा माझा ॲज इट इज ह्याच्या जाग्यावर 4 PR² जाग्यावर 4 लिहिलं 1 2 3 4 4 लिहिलं आपण 4 मधून 3 इकडं घेतलं एक जे उरलेलं आहे ते इकडं घेतलं आणि हा R² त्याच्याबरोबर हा ॲज इट इज हे दोघांच्या जाग्यावर हे ब्रॅकेट हे पूर्ण ब्रॅकेटच्या जाग्यावर मी काय घेतलं इकडं बघा इकडं दोन्ही दिसतं का PR² + RQ² जाग्यावर मला काय घ्यायचं PQ याच्या जाग्यावर मी काय घेतलं PQ² ओके आता हा ॲज इट इज हा इकडं आणतोय इक्वल टू साईनचे इकडं आणलं तर का झालं ते मायनस झाला आणि हा ॲज इट इज ओके बाकी सेम तुम्हाला इकडं आन्सर भेटलेला आहे सम्स करा व्यवस्थित करा वर्किंग करा काही त्यामध्ये डिफिकल्टी नाही आहे फक्त लक्षात द्या